मित्रांनो मनधागा धागा, धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुखदा गोडाऊनमध्ये सुधाला घेऊन आलेली असते तिला सहा आता सहा वर्षांपूर्वीचं आनंदीला जे काही सांगितलं होतं ते सगळं काही आठवत असतं आणि मग चक्कर येतात सुखदा लगेच तिला खुर्चीत बसवते ज्या खुर्चीत आनंदीला बांधून ठेवलेलं असताना त्याच खुर्चीमध्ये आता सुधा असते मग आता सहा वर्षांपूर्वी इथे नक्की काय घडलं होतं असं सुखदा विचारते मग आता सुधा ही घाबरतच विचारते काय घडलं होतं नक्की तेव्हा सुखदा विचारते मला एक सांग आनंदी सार्थकच्या आयुष्यातून का निघून गेली होती तेव्हा सुधा आता जरा गडबडते आणि म्हणते की मला कसं असणार आनंदी सार्थकच्या आयुष्यातून का निघून गेली होती ते आणि आनंदीलाच माहीत असणार नाही त्यावेळी आता सुखदा म्हणते हो आनंदीला तर माहीतच असणार आहे हे आणि आनंदी बरोबर आता मलाही माहित झालंय की ती नक्की का निघून गेली होती त्यावेळी सुखदाता स्पष्टपणे सांगते की आनंदी सार्थकच्या आयुष्यातून निघून जाण्याचं कारण फक्त तू आहेस सुधा मावशी असं म्हटल्याबरोबरच आता सुधाला धक्का बसतो सुधा आता ताडकन उठते आणि म्हणते सुखदा तू हे काय बोलतेस तुझं तुला तरी समजतं का तेव्हा सुखदा म्हणते मला समजते मी काय बोलतेय पण तू एवढ्या खालच्या थराला कशी गेलीस ना हेच मला कळत नाही ती सत्य सांगू लागते आनंदीचा भाऊ मावशी निर्दोष होता अगं शलकाच्या नवऱ्याने तो अपघात घडवून आणला होता आणि त्याचा आळ मनोजवर लादला गेला आणि तू अशी अट घातली की आनंदी जर सार्थकच्या आयुष्यातून निघून गेली तरच तू ते कोर्टात पुरावे देशील मग तिच्या भावाला निर्दोष सिद्ध करण्यासाठी तिला सार्थकच्या आयुष्यातून कायमचं जावं लागलं बरोबर na अगं तू अशी का वागलीस असं म्हणून सुखदा जा विचारते तुझ्या ह्या अशा विचित्र वागण्यामुळे सार्थक आयुष्यभर अगं स्वतःला माफ करू शकत नव्हता आणि कसं आहे ना सहा वर्ष त्याने जो त्रास भोगलाय ना तो त्रास तुला नाही दिसला का सार्थकसाठी तुझा जीव अजिबात तळमळत नाही का अजूनही आनंदीसाठी कसा व्याकुळ होतोय तुला दिसत नाही का तू अशी का वागते मला तेच कळत नाही आहे अगं सार्थक आनंदीशिवाय जगू शकत नाही आहे हे तुला कसं कळत नाही तेव्हा सुधा आता रागातच म्हणते मला माझी माझी कारणं होती सुखदा तेव्हा सुखदा विचारते अशी कोणती कारणं होती ग मावशी तेव्हा सुधा म्हणते तुला जे माहीत आहे ना ते पूर्ण नाही आहे ते अर्धच सत्य आहे मग पूर्ण सत्य काय आहे ते मला सांग तू तुझ्या मुलाशी आणि सुनेशी असं का वागली ते सत्य मला जाणून घ्यायचं आहे जा, असं आता सुखदा म्हणते तेव्हा सुद्धा विचारते तुला कुणी सांगितलं सांग। हे सत्य मला अगोदर सांग मग आता सत्य मला कुणी सांगितलं ना हे महत्त्वाचं नाही आहे आता सत्य जाणून घेणं हे महत्त्वाचं आहे तेव्हा आता सुखदा हातात जोडते मग आता सुधा म्हणते आनंदी आमच्यासाठी अपशकुनी आहे अगं तिने आमच्या घरात पाऊल टाकल्यापासून सतत आमच्या घरात संकटच येत राहिली आहेत अगं इतकं कि सार्थक चे बाबा सुद्धा अपघातामध्ये गेले असं म्हणून आता सुद्धा ही खूपच रडू लागते तेव्हा सुखदा म्हणते काय म्हणालीस तू मावशी अपशकुनी अगं तुझ्यासारखी शिकली सवरलेली बाई असं कसं म्हणू शकते आणि यावर विश्वास ठेवून तू हे सगळं केलंस मावशी अगं मावशी कुणी भरलं हे तुझ्या डोक्यात सांग बरं मला अगं कुणाच्या सांगण्यावरून तू हे असं वागली त्या रुंदा आणट्या आणि शलकाच्या सांगण्यावरून अगं त्यांना कधी कुणाचं चांगलं बघवलंय का तेव्हा त्या ते तुला काही चांगलं सांगतील अगं सहा वर्ष तुझा मुलगा तडफडतोय आनंदीसाठी तो हसला सुद्धा नाहीये आणि तू काय म्हणतीयस ग त्यांच्या सांगण्यावरून आनंदी अपशकुनी आहे अजून एक गोष्ट तुला मी सांगते झालं ते सगळं सोडून देऊयात पण अजूनही वेळ गेलेली नाहीये कारण अजूनही आनंदी सार्थकच्या आयुष्यात आहे आणि दोघांचंही एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे तुला समजतंय का सार्थकचं भलं फक्त आनंदीमध्ये आहे आणि त्याचा आनंद फक्त तिच्यातच आहे अगं मावशी आनंदी खरंच खूप चांगली मुलगी आहे तू तिचा स्वीकार कर अगदी मनाने त्यावेळी सुधा म्हणते नाही माझ्या मुलाच्या बाबतीमध्ये मला कोणतीही रिस्क घ्यायची नाहीये आता सुखदा आधीच एका विधवेचं आयुष्य मी जगतीये त्यावेळी असं म्हणून ती खूपच रडू लागते आता सुधाला असं रडताना पाहून सुखदालाही वाईट वाटतं ती आता सुधाला खुर्चीमध्ये बसवते आणि तिचा हातात हात घेत म्हणते अगमावशी मी वयाने तुझ्यापेक्षा खरंच खूप लहान आहे पण तरीही मी काही गोष्टी तुला हक्काने सांगणार आहे अगमावशी क्वचितच असं होतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना तोही आपल्यावर अगदी तसंच हक्काने प्रेम करतो अगमावशी या जगात प्रत्येकाला आपलं प्रेम कधीही मिळत नाही त्यामुळे जी दोन लोक एकमेकांवर खूप घट्ट प्रेम करतात त्यांना कधीच असं वेगळं नाही करायला पाहिजे आपण पण सार्थक आणि आनंदी एकमेकांवर खरंच खूप प्रेम करतात आणि ते दोघेही एकमेकांसोबतच नेहमी खुश राहू शकतात त्यामुळे प्लीज त्या दोघांनाही सुखाचा संसार करू देत आता अगमावशी आता सगळं सोडून दे कारण आयुष्य प्रत्येकाला एक चूक सुधारण्याची संधी देतच आता तू ती चूक सुधारावी आणि आनंदीचा स्वीकार करावा असं मला वाटतं अगं मी मावशी तुझी सून होऊ शकले नाही परंतु मुलगी तर होऊ शकते ना त्या मुलीच्याच हक्काने मी तुला सांगते की आनंदी आणि सार्थकला एकत्र येऊ देत त्या दोघांना असं वेगळं करू नको दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात आणि त्यातच सर्वांचं भलं आहे सर्वांचं सुख आहे हा निर्णय सर्वस्वी तुझा असेल मावशी तुझ्या या निर्णयावर सगळ्यांचं भवितव्य अवलंबून आहे आता असं म्हणून सुखदा तेथून जाते तर सुद्धा ही खूप त्या गोष्टीचा विचार करत राहत आता हे सगळं काही सुखदा सार्थकला सांगते तेव्हा सार्थकला सत्य समजतं की माझ्या आईमुळे आनंदी एवढी वर्ष माझ्यापासून लांब आहे दूर आहे आणि म्हणूनच ती हे सत्य कुणाला सांगत नव्हती माझ्यापासून हे सत्य लपवत होती हा विचार आता सार्थक करतो आणि त्यालाही आता समजतं की यामध्ये आनंदीची नाही तर आपल्या आईची चूक आहे ते त्यामुळे तो आता धावतच आनंदीकडे जातो मग आता सुखदा आणि आदर्श हे दोघेही तेथे पूजेचं ताट ठेवतात आणि बाहेर जायला निघतात इकडे आता सुद्धा धावतच बाहेर येते आणि म्हणते आनंदी थांब बघ थांब तेव्हा आनंदी शब्द देते आई मी पुन्हा कधीच या घरात येणार नाही आता तेव्हा आता सुद्धा लगेच तिच्यासमोर हात जोडते आणि म्हणते नाही आनंदी प्लीज तुम्हाला माफ कर असं म्हणून आता सुद्धा लगेच सार्थकला घेऊन पुढे येते आणि म्हणते सार्थक मला तूही माफ कर बाळा कारण मी आज कबूल करते सहा वर्षांपूर्वी जेव्हा आनंदी तुला सोडून गेली होती ना त्यामध्ये फक्त माझी चूक आहे आणि मीच तिला सांगितलं होतं आता ती सारखी सारखी सॉरी म्हणते आणि आपल्या सार्थकची माफी मागते आणि आज सुखदामुळे मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सुधारायची संधीसुद्धा मिळाली आहे सार्थक ती मला गमवायची नाहीये तू माफ केलं तर माझी ही चूक सुधरली जाईल बेटा सुधाता आनंदीचा हात हातात घेऊन म्हणते मी तुला सहा वर्षांपूर्वी वचनात बांधलं होतं परंतु आता त्या वचनातून मी तुला कायमची मुक्त करतेय बाळा तेव्हा सुखदाला आणि आदर्शला देखील खूप वाईट वाटतं तेव्हा ती आता कळकळीची आनंदीला विनंती करते की प्लीज माझ्या सार्थकला तू कधीही सोडून जाऊ नकोस अशी आणि सार्थकला तुझी साथ लाभली तरच माझ्या आत्म्याला शांती मिळेल अन्यथा माझ्या आत्म्याला शांती कधीच मिळू शकत नाही तेव्हा आता सुद्धा स्वतःहून त्या दोघांचा हात एकमेकांच्या हातात देते आणि म्हणते सार्थक प्लीज आता या आनंदीचा हात कधीही सोडायचा नाही तू तेव्हा आता आनंदीला खूप रडू येतं ती बिचारी आता खूप रडत असते आणि खाली बसते तेव्हा सार्थक आनंदी असं म्हणून तोही खाली बसतो दोघेही एकमेकांना घट्ट मिठीत घेतात तेव्हा आता सार्थक तिला उठवतो आणि लगेच तिच्याकडे पाहू लागतो दोघेही खूप रडत असतात मग आता सुधा सार्थकचा हात हातात घेते तर सार्थक आता तोच हात झिडकारतो तेव्हा सुधाला खूप वाईट वाटतं आनंदी म्हणते अहो तुम्ही हे काय करताय तेव्हा आता सुधाने हात जोडल्यानंतर आनंदीला खूप वाईट वाटतं ती म्हणते आई प्लीज आईने कधी हात जोडायचे नसतात असं म्हणून ती सार्थकला म्हणते सार्थक सर प्लीज तेव्हा आता सार्थक हा लगेच सुधाला माफ करून टाक सार्थकने माफ केलं हे पाहून सुधाही खूपच खुश होऊन जाते मग आता इकडे आनंदी आणि सार्थकचं एकमेकांवरील ते प्रेम पाहून आता सुखदाला खूपच आनंद होतो तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात मग आता आदर्श तिच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तिला धीर देतो ती म्हणते ब्रो हे दुःखाचे नाही तर सुखाचे अश्रू आहेत अरे हा कदाचित माझा राजकुमार नव्हताच नशिबाकडूनच रॉंग नंबर लागला असेल आणि माझा असेल कुठेतरी पांढऱ्या घोड्यावरून येणारा राजकुमार काय माहीत आता कोणत्याही क्षणी तो मला मिळेलसुद्धा असं म्हणून आता ती तिच्या भावना व्यक्त करते त्याचवेळी आता आदर्शला खूप वाईट वाटतं आणि मग तो तिच्याकडे पाहतच राहतो त्याचवेळी आता सार्थक हा सुधाकडे पाहूला सुद्धा म्हणते चला आपण आतमध्ये जाऊयात आणि आरती करून घेऊयात तेव्हा ठीक आहे असं सार्थक म्हणतो मग आनंदी सार्थक पुन्हा एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवतात आणि एकमेकांकडे खूप वेळ पाहतच राहतात तेव्हा सुधा म्हणते आदर्श बाळा आनंदीची बॅग आतमध्ये घेऊन ये तेव्हा आदर्श ठीक आहे असं म्हणतो आणि आनंदीची बॅग आता आतमध्ये घेऊन जातो मग आता सार्थक आणि आनंदी दोघेही एकमेकांचे हात पकडूनच आतमध्ये चाललेले असतात सुधा देखील आता पुढे जाते आणि त्या पाठोपाठ सुखदा चाललेली असते मग आता आनंदी म्हणते सुखदा असं म्हणून ती तिला मागे बोलवते आणि म्हण ते की थँक यू सुखदा तेव्हा सुखदा म्हणते तू थँक यू म्हणू नकोस तू माझी ताई आहेस मग आता सार्थक हा सुखदाची माफी मागतो आणि म्हणतो सॉरी हा माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला आणि तुझ्या बाबतीत मी जरा गैरसमजच करून घेतला मग आता सुखदा म्हणते काही हरकत नाही सार्थक त्यात काय एवढं तू असं बोलू नकोस रे उपकाराची भाषा करू नकोस आणि थँक म्हणू नकोस तेव्हा आता आनंदी आणि सुखदा या दोघीही एकमेकींना मिठी मारतात त्यावेळी आता सुखदा ही सार्थकला म्हणते सार्थक ऐक ही माझी आनंदी आहे आणि तुमची लव्ह स्टोरी ही आयुष्यभर अशीच राहू देत आणि एकमेकांवर आयुष्यभर असंच तुम्ही प्रेम करत राहा कधीही एकमेकांची साथ सोडू नका आणि सार्थक ऐक ही माझी आनंदी नाही तर, तर ही माझी कल्याणीताई आहे तेव्हा सार्थक म्हणतो मी त्रास तर देणारच ना कारण सहा वर्षाचा मला आता बदला घ्यायचा आहे तेव्हा सुखदा त्याच्यावर ते ओरडते आणि म्हणते गप्प बस खडूस कुठला अजिबात त्रास नाही झाला पाहिजे माझ्या कल्याणी ताईला चला आता आपण आरती करून घेऊयात असं म्हणून सुखदा ही पुढे जाते त्याचवेळी सार्थक आणि आनंदी हे दोघेही पुन्हा एकमेकांचे हात पकडतात तेव्हा सार्थक आनंदीच्या हातांचा किस घेतो आणि लगेच तिच्याकडे पाहत दोघेही आता घरात जाऊ लागतात मग सुखदा पुढे तर ते दोघेही पाठीमागे असे चालू लागतात आणि पुढे गेल्यानंतर दरवाज्यात ते तिघेही थांबतात तर आता रुंदा आणि शलाका या दोघीही तेथे येतात कारण त्या दोघीही आता मागच्या दाराने घर सोडून चाललेल्या असतात आणि आपल्या बॅगा वगैरे घेऊन सुद्धा मग सर्वजण आता त्यांच्याकडे पाहू लागतात तेव्हा सार्थकला खूप राग येतो मग आदर्श म्हणतो थांबा असं म्हणून तो, तो, तो त्यांना अडवतो त्या दोघी सर्वांना पाहून तिथून पळून चाललेल्याच असतात तेव्हा आदर्श म्हणतो की नाही अजिबात आता तुमची इथून सुटका नाही कारण मी ऑलरेडी पोलिसांना फोन केला आहे त्यावेळी दादू नोको ना रे असं करू नोको ना रे असं आता शलाका अगदी रडतच सांगत असते त्यावेळी आदर्श म्हणतो नाही तुम्ही सारखं सारखं कारस्थानं करता आणि ती मी नेहमी पाठीशी घालतो आता यापुढे अजिबात मला तुमचं हे कारस्थान सहन होणार नाही असं म्हणून आता तो खूपच चिडतो त्यावेळी आता सार्थक देखील रागात त्यांच्याकडे पाहत असतो कुणी एकही शब्द तोंडातून काढत नाही इन्स्पेक्टर साहेब आता तेथे आल्यानंतर आदर्श म्हणतो मीच तुम्हाला इथे बोलवलंय घरातील सर्वांना धक्का बसतो मग आता आदर्श म्हणतो माझ्यामध्ये कुणीच बोलणार नाही हा सार्थक तू सुद्धा नाही आणि आनंदी तू सुद्धा नाही असं म्हणून तो सर्वांना गप्प करतो आणि म्हणतो सुखदाला यांनीच किडनॅप केलं होतं दोघींनी त्यामुळे तुम्ही यांना घेऊन जा यांना अशी अद्दल घडायला हवी ना की विचारू नको आता पोलीस हो असं म्हणतात आणि त्या दोघींना घेऊन जातात आता वृंदा आणि शलाकाला पोलीस हे घेऊन जातात तर सार्थक आनंदीच्या मार्गातील अडथळा आता कमी होतो मग त्यानंतर आता आदर्श होतो तुम्ही त्या दोघींचा अजिबात विचार करू नका कारण त्यांनी खूप आजपर्यंत कारस्थानं केली आणि तुम्ही काय करता तुम्ही खरंच खूप चांगली माणसं आहात तुम्ही नेहमी त्यांना पाठीशी घालता आणि पाठीशी घातल्यानंतर मग त्यांचं असंच फावतं आणि त्या सारख्या सारखा त्या चुका करत राहतात म्हणून हीच शिक्षा त्यांच्यासाठी अगदी योग्य आहे बेटा आहे असं म्हणून आदर्श जरा इमोशनल होतो पण तो आपलं दुःख लपवतो आणि म्हणतो की कसं आहे ना आता सगळं सोडून द्यायचं आपण आरती करूयात तेव्हा ठीक आहे असं आता सर्वजण म्हणतात आतमध्ये यायला निघतात तेव्हा सार्थक आनंदीला आता सुद्धा तेथेच दरवाज्यात अडवते आणि म्हणते थांबा तेव्हा काय झालं आता असं आदर्श विचारतो मग आता सुधा म्हणते माझी ही घरची लक्ष्मी आहे आणि त्या लक्ष्मीला मला घरात मानानेच घेऊन यायचं आहे असं म्हणून ती आता सार्थकला सांगते सार्थक हे बघ असं म्हणून ती त्याला मंगळसूत्र दाखवते त्यावेळी आता आनंदीच्या गळ्यात तू हे मंगळसूत्र घाल असं आता सुधा म्हणते तेव्हा सार्थक सुधाच्या हातातून ते मंगळसूत्र घेतो आणि आनंदीकडे पाहतच राहतो आता आनंदी इशारा करते तर सार्थक आता अगदी प्रेमाने तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र घालतो आणि आनंदी त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते नंतर ते दोघेही आता एकमेकांचे हात पकडतात आदर्श त्याचबरोबर सुखदा आणि सुधा हे ती ही खूप खुश झालेले असतात कारण सार्थक आणि आनंदी पुन्हा एकत्र आलेले असतात मग आता काही वेळातच सुधाने सगळी आनंदीच्या स्वागताची तयारी पुन्हा केलेली असते तेव्हा आता आता माप ओलांडून आनंदी आतमध्ये जाणारच असते त्याचवेळी आता सुखदा तिला अडवते आणि म्हणते थांब थांब अगं मावशी तू या दोघांनाही असंच आतमध्ये जाऊन देणार का सुधा विचारते मग काय त्यावेळी उखाना झाल्याशिवाय यांना आतमध्ये जाऊन तरी कसं द्यायचं असं सुखदा विचारते मग ता सार्थक आता सार्थक आणि आनंदी दोघेही खूप लाचतात त्यावेळी आता आनंदी पण म्हणते की नको ना उखाणा सुखदा मग आता सुखदा म्हणते आनंदी ताई प्लीज तुला उखाणा तर आता घ्यावाच लागेल मग आनंदी खूप छान असा उखाणा घेते की मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून सार्थकरावांचं नाव घेते राजाध्यक्षांची सून आता असा उखाणा छान ती घेते मग आता सर्वांनाच तो उखाणा खूप आवडतो तेव्हा आता सार्थक तू उखाणा घे असा आता सुखदा त्याला खूप फोर्स करू लागते तेव्हा सार्थक खूप छान असा उखाणा घेतो तेव्हा तो आता आनंदीकडे पाहतो आणि उखाणा घेत म्हणतो पुन्हा नव्याने संसाराला सुरुवात करतोय सगळ्या जगाला कळवा आणि आनंदीचं नाव घेतो मन धागा धागा जोडते नवा असं उखाण्यातून आनंदीचं नाव घेतल्यावर सर्वांना खूपच आनंद होतो तेव्हा आनंदी म्हणते खूप छान मग आता सुखदा आदर्शाने सुद्धा ती टाळ्या वाजवतात त्यानंतर सुधा म्हणते आनंदी आता माप ओलांड आणि घरामध्ये ये तेव्हा आनंदी आता माप ओलांडते सार्थकचा हातात हात धरून ती आता घरात येते त्याचवेळी आता कुंकवाच्या पाण्यामध्ये ती आता पाय ठेवते आणि मग लक्ष्मीच्या पावलांनी घरात प्रवेश करते सार्थक आणि आनंदी दोघेही खूपच खुश असतात आणि दोघेही एकमेकांचा हात पकडत पुढे पुढे येत असतात त्याचवेळी आता सगळेजण त्यांच्याकडे खूप कौतुकाने पाहत असतात आनंदी सार्थकच्या चेहऱ्यावर एकत्र येण्याचा आनंद पूर्णपणे आता झळकत असतो तेव्हा ते दोघेही आता प्रेमानेच पुन्हा एकमेकांचे हात घट्ट पकडून ठेवतात आणि मग पुढे आल्यानंतर गुरुजी तेथे उभे असतात That's really... आनंदी ही आता म्हणते की आरती सुरू करायची ना सुधा म्हणते हो आरती सुरू करायची आहे आता आता सुखदा त्या दोघांकडे खूप कौतुकाने पाहत असते आणि मग त्यानंतर ती आतमध्ये येते पुढे आता आनंदी म्हणते आरती सुरू करायची सार्थक म्हणतो हो आरती सुरू करायची आहे आता ते दोघेही आता आरती घेतात आनंदी सार्थक जोडीने आरती घेतल्यावर सर्वजण आरती म्हणतात मग आता सुद्धा अगदी प्रेमाने आपल्या लेखाकडे आणि सुनेकडे पाहत असते सर्व वजन सर्व काही विसरून आनंदी सार्थकच्या आनंदात सहभागी झालेले असतात मग दोघेही आता आपल्या कुलदेवीची आरती करतात नंतर आरती संपन्न होते तर आता ले ले सुधला सार्थक सर्वांना आरती देतो तेव्हा आनंदी सार्थकचा संसार आता खऱ्या अर्थाने सुरू होणार असतो कारण सुधाला आपली चूक आता समजलेली असते आणि सुखदाने सुधाचे डोळे उघडल्यामुळे आनंदी आणि सार्थक फायनली आता एकत्र आलेले असतात वेळेस ती आपली चूक सुधार आणि आनंदी सार्थकला एकत्र आणते तर मित्रांनो हा शेवटचा भाग तुम्हाला कसा वाटला आनंदी सार्थकला तुम्ही मिस करणार का त्याचबरोबर या मालिकेला सुद्धा मिस करणार का हे कमेंट्स करून नक्कीच कळवा अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा